हाय फ्रेंड्स, स्वाद आस्वादमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत मस्त असा चटपटीत कुरकुरीत चिवडा. तो कशापासून, चला पाहूयात. हे बघा, इथे मी उरलेली एक चपाती घेतली आहे. तसेच आपल्याला लागणार आहे इथे थोडासा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं फरसाण आणि इथे बारीक शेव घेतली आहे ते लागणार आहे. आता इथे आपण तेल गरम करायला ठेवूयात. हे तेल आपण छान कडकडीत गरम करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे चपातीचे असे कट करून घेतलेले पीसेस आहेत. आता इथे आपलं तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे. आता यामध्ये हे जे आपण पीसेस केलेले आहेत ते मस्त ब्राउन कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घेणार आहोत, त्यामुळे हे मस्त कुरकुरीत होतात. हे तुम्ही असेच चहासोबत देखील खाऊ शकता, छान लागतात. तसेच आपली चपाती वेस्टसुद्धा होत नाही. आता इथे सर्व पीसेस आपण मस्त डीप फ्राय करून घेत आहोत. हे बघा, इथे आपले डीप फ्राय करून झालेले आहेत. खूपच कुरकुरीत होतात. आता यांना आपण असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. सर्व पीसेसचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. यामध्ये आपण थोडासा कांदा टाकून घेणार आहोत. हे बघा, इथे थोडासा कांदा, त्यानंतर आपण थोडासा टोमॅटो टाकणार आहोत, थोडीशी कोथिंबीर, वरतून थोडंसं फरसाण आणि बारीक शेव टाकून घेणार आहोत. वाव, मस्त दिसतंय. पुन्हा थोडीशी कोथिंबीर, इथे थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहोत आपण आणि थोडासा चाट मसाला. आता मस्त आपलं हे चटपटीत टेस्ट लागण्यासाठी वरून थोडासा टोमॅटो सॉस टाकत आहोत आपण. इथे आपली रेसिपी तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते, टेस्टसुद्धा खूप छान लागते. त्यामुळे नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.